भारतातील पहिली ब्लॉकबस्टर फिल्म ही मराठी होती आणि ती तब्बल 57 आठवडे थिएटर मध्ये चालली. होय, ही कमाल प्रभात फिल्म्स निर्मित संत तुकाराम या चित्रपटाने केली. 12 डिसेंबर 1936 मध्ये मुंबईच्या सेंट्रल सिनेमा हॉल मध्ये हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला. व्हेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये जगातील टॉप 3 चित्रपटांमध्ये आपलं स्थान मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. असं काय होतं या चित्रपटात? पहिलं तर त्याचं दिग्दर्शन. संत तुकाराम त्या काळी सर्वसामान्यांना कथांमधून अभंगातून माहिती होते, पण माणूस म्हणून ते कसे होते हे या चित्रपटात लोकांना पाहायला मिळालं. तांबले भत्तेलाल या जोडीनं इतर चित्रपटांप्रमाणे संतांचे केवळ चमत्कार न दाखवता संत तुकारामांचं साधं पण अत्यंत मोलाचं तत्वज्ञान लोकांपर्यंत सोपं करून पोहोचवलं, त्यामुळे गावागावातून लोक हा चित्रपट पाहायला गर्दी करू लागले. या चित्रपटाचं मुख्य आकर्षण म्हणजे शेवटचा सीन, ज्यात संत तुकारामांना नेण्यासाठी पुष्पक विमान येतं. तांत्रिक दृष्ट्या हा चित्रपट त्या काळासाठी प्रचंड प्रगत होता, इतका की त्यातील व्हिज्युअल्सने प्रेक्षकांना विशेष भुरळ घातली. याला जोड म्हणजे साजेसा अभिनय. आजही आपण जेव्हा संत तुकारामांचं नाव घेतो तेव्हा त्या अटायर मधले विष्णुपंत पागडी साठवतात. हो ना, त्यांनी अभिनयाबरोबर या चित्रपटातील अभंग देखील स्वतः गायले होते.